भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग 14 मधील नगरसेविका हेमलता हरिश्चंद्र म्हात्रे यांच्या ठाणा नाका येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमती हेमलता म्हात्रे यांच्या माध्यमातून अशीच जनसेवा घडो अशा सदिच्छा यावेळी मान्यवरांनी दिल्या. नगरसेविका आणि महिला बालकल्याण समिती सदस्य हेमलता म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाळकी देशमुख, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, स्थायी समिती सभापती अमर पाटील, सभापती मनोज भुजबळ, दर्शना भोईर, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, भाजपचे राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, तालुका भाजप महिला मोर्चा अध्यक्ष रत्नप्रभा घरत, नगरसेवक नितीन पाटील, संजय गोपी, मुकीत काजी, माजी नगरसेवक गणेश पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हेमलता म्हात्रे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचा जनसंपर्क फार मोठा असल्याचे गौरवोद्गार काढले. या विभागामध्ये हेमलता म्हात्रेने पहिल्यांदा ऑफिस खोलण्याचं काम केलं, म्हणजे आमच्या जेंट्स पेक्षा त्या पुढे आहेत आणि म्हणून महिलांना आपल्याला खऱ्या अर्थानं मान द्यावा लागेल की नुसतं नव्हे मी नुसतं निवडून आलं माझं काम झालं अशा पुरतं न म्हणताना मला 5 वर्षे भरपूर कामं करायची आहेत ही जिद्द घेऊन त्या निघालेल्या आहेत. आमदार प्रशांत ठाकूरच्या नेतृत्वाखाली आमदार जोमानं काम करतायत, जिल्हाध्यक्षपद त्यांना दिलं आणि तशा दृष्टीनं आपल्या पनवेल उरणच्या ऐवजी त्यांच्यावर जबाबदारी जी आहे ती पूर्ण जिल्ह्याची टाकलेली आहे. त्यांना साथ देण्याकरता आपल्या महापौर, उपमहापौर, सर्व सभापती, सर्व नगरसेवक आणि आपण सर्व कार्यकर्ते ज्या पद्धतीनं निवडणुकीत काम केलं त्याच पद्धतीनं आपण ताठमान्यानं तशाच रीतीनं काम करूया, लोकांचे प्रश्न सोडवूया. म्हणजे कोणी किती एकत्र झाले तरी त्यांची टाप चालणार नाही. या ऑफिसमधून चांगलं काम व्हावं आणि त्यांनी आणखीन आता एकदा झालं, दोनदा झालं, म्हणजे याच्या पुढे सुद्धा आणखीन तशा रीतीनं वेगळी मोठी पद नगरसेविका नवी मोठी पद त्यांनी स्वीकारावी करावी अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देतो. जिल्हा प्रवक्ते वाळकी देशमुख आणि महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनीही मनोगत व्यक्त केले. मला खात्री आहे त्यांच्या तडफेने आणि त्यांच्या तळमळीने निश्चितपणे ह्या प्रभागातील जे काम आहे ते निश्चितपणे चांगल्याच प्रकारे केलं जाणार आहे आणि नागरिकांचा, मतदारांचा कोणताही भ्रमनिराश केला जाणार नाही अशा प्रकारचे त्यांचं कार्य आहे एवढे मी ग्वाही देऊ इच्छितो. आणि सर्वांना ह्या प्रसंगी सर्व नागरिकांना विनंती करतो की ह्या कार्यालयाशी सतत संपर्कात राहा. वार्ड क्रमांक 14 मध्ये आज हेमलता म्हात्रे यांच्या ज्या कार्यालयाचं उद्घाटन झालं त्या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देऊन एवढंच सांगू इच्छिते की आज तुम्ही कार्यालयाचं उद्घाटन केलं त्यानिमित्ताने आपला जनसंपर्क पहिल्यापासून आहे. जसं की वाळकी देशमुख साहेबांनी सांगितलं की 2001 ते 2006 आपण नगरसेविका राहून गेलेल्या आहात, आपण चांगल्या प्रकारचे कार्य केलेले आहेत, त्याचीच पावती आज आहे की आज परत एकदा आपण पनवेल महानगरपालिकेमध्ये निवडून आलेला आहात. म्हणजे सांगायला नको की आपलं कार्य काय आहे, परंतु आता नव्याने असं झालं पनवेल महानगरपालिकेमध्ये आपल्याला त्याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे कार्य आपल्या हातून हो आणि याच्यापेक्षाही आपला जनसंपर्क वाढो आणि आपल्या हातून सर्वांची सेवा हो अशी आमची अपेक्षा आहे. आणि आपल्या कार्याला शुभेच्छा देऊन आम्ही इथेच थांबते. धन्यवाद.